अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार श्रोते हो, सर्व दत्त भक्तांचे आजच्या या खास व्हिडिओमध्ये स्वागत। श्रोते हो, आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की जर आपण नित्य कायमच दररोज दत्त उपासना करत असताल तर कोणत्या 20 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणे अतिशय गरजेचे आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। सर्वात पहिली गोष्ट आहे की एकंदरीत मांसाहाराचे जे प्रमाण आहे आपले ते अगदी नगण्य असावे किंवा शक्य झाल्यास नसावेच। पौर्णिमा आणि गुरुवारी मात्र मद्य मांसाहार अजिबात करायचा नाही, आपल्याला वर्ज्य आहे। श्रोते हो, बरेच जण मांसाहार करतात तर या दिवसांमध्ये आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे। जर आपण दत्त उपासना करत आहे तर पौर्णिमा आणि गुरुवारच्या दिवशी लक्षात घ्या। रोज दत्तपूजन झाल्याशिवाय मांसाहार देखील करू नये। आपण करत असल्यास मांसाहार हा दत्तपूजन झाल्याशिवाय आपल्याला करायचं नाही आहे। मद्यपान तर करायचेच नाही आहे। जर आपण दत्तपूजन करतात त्या दिवशी तर आपण त्या दिवशी मद्यपान हे टाळायचे आहे। बऱ्याच जणांचे प्रश्न येतात की आम्ही कधी करायचे काय करायचे, तर त्यांच्यासाठीच हा खास व्हिडिओ आहे। गुरुवारी व पौर्णिमेला आपली जी वृत्ती असते ही तामसी वृत्ती करणाऱ्या दोन गोष्टी आहेत, कांदा आणि लसूण। हे खाणे देखील आपल्याला टाळायचे आहे। हो श्रोते हो, तुम्ही म्हणता की काय सांगत आहे, तर कांदा हा आपल्या शरीराला जेवढा फायद्याचा म्हणता येईल त्याच्या कैक पटीने जास्त नुकसानकारक आहे। श्रोते आपण पाहू शकतो, आपल्याला समोर असं लक्षात येईल गोष्टी की आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये की जी व्यक्ती कांदा जास्त खाते त्याची व्यक्तीची वृत्ती जी आहे ही तामसी असते। आता तुम्ही म्हणताल तामसी म्हणजे काय, तर अगदी छोट्या छोट्या गोष्टीहून चिडचिड करणे, रागराग करणे, तर ह्या गोष्टी आपल्याला कांदा आणि लसूण या गोष्टी टाळायच्या आहेत। तसेच शक्य होईल तेवढी सुचिरभूतता पाळावी। दत्त उपासकांनी अभद्र म्हणजे घाणेरडं बोलणं, शिवागेळ करणं या दोन गोष्टी नित्य आचरणात आणूच नाहीत, लक्षात घ्या श्रोते हो। बऱ्याच वेळेस या कलियुगामध्ये आपण एकमेकांच्या कानांवर आपल्याला पडतात ह्या घाणेरडे बोलणे, शिवागिळ, तर आपल्याला या गोष्टीपासून लांब राहायचं आहे। दत्तभक्तांना, कारण आपलं दत्तभक्तांचं जे एक प्रतीक आहे ते अगदी चांगलं असावं, स्त्रियांचा उचित सन्मान करणे देखील आवश्यक आहे। घरातील सदस्यांशी प्रेमाने व शांतपणे बोलावे, घरात मोठमोठ्याने त्रागा करून बोलायचे नाही आहे। पारिवारिक सदस्यांची काळजी घ्यायची आहे। मत्सर द्वेषमूलक व पूर्वग्रह दूषित वृत्तीचा आपल्याला त्याग करायचा आहे। हो श्रोते हो, बऱ्याच जणांचा स्वभाव असा चिडचिडा असतो, छोट्या छोट्या गोष्टींवरून घरातल्याच सदस्यांना भांडण्याची सवय असते, तर त्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत। आपण दत्त उपासना करणार आहोत आणि या गोष्टी दत्तात्रेयांना अजिबात चालत नाहीत, लक्षात घ्या। कामकाजाच्या ठिकाणी देखील सहकाऱ्यांशी सामोपचाराने वागायचे आहे। उगाच एकमेकाशी कॉम्पिटिशन, स्पर्धा, चढाओढ करायची नाही आहे। श्रोते, प्रत्येक जणाची परिस्थिती वेगवेगळी असते, त्यामुळे आपण ज्या जागी आहोत तिथे आपण अगदी जे आहे ते सर्व काही देवानेच दिलेले आहे असे मान्य करून त्यामध्ये समाधान मानायचे आहे। हव्यास धरायचा नाही आहे अधिक, की एखादा वरती आहे, एखाद्याला जास्त पगार आहे, मला का कमी आहे, हा जास्त मजा करतो मी का करत नाही, असं तुलना करायची नाही आहे। श्रोते हो, समाधानी आपली वृत्ती पाहिजे, लक्षात घ्या। अगदी समाधान, की जे काही दिलेलं आहे ते देवानेच दिलेलं आहे आणि आपण काहीही घेऊन आलेलो नाही आहेत आणि काही घेऊन जाणार देखील नाही आहेत, लक्षात घ्या श्रोते हो। या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ह्या लक्षात असल्या ना की एक वेगळाच आनंद आपल्याला प्राप्त होत असतो। परोपकारी असावे, जर कोणी आपल्यावर उपकार केले तर आपल्याला त्याची जाणीव पाहिजे। श्रोते हो, बऱ्याच वेळेस आपण काय करतो की आपली वेळ बदलली की आपण विसरून जातो या गोष्टींना, पण तसं नाही आहे। परोपकारी असावे, दान करावे। हो श्रोते हो, आपण जे काही कमवता त्यामध्ये आपण एकदम अगदी छोट्या प्रकारे आपल्याला जसे जमल त्या पद्धतीने दान करत राहायचे आहे। दानाचे एक वेगळेच महात्म्य सांगण्यात आलेले आहे आणि आपण दत्त भक्ती करत आहात, दत्त उपासना करत आहात, तर यावेळेस आपण नक्कीच अशामध्ये दान केले पाहिजे। आईवडिलांच्या सेवेला दत्त उपासनेत खूप महत्त्व आहे। आईवडिलांची सेवा तर आपल्याला माहितीच आहे की काही जास्त बोलण्याची गरज नाही श्रोते हो तुम्हाला, की आईवडिलांची सेवा सगळं काही हेच आहे। इथूनच आपल्या समोर पृथ्वीवर जर साक्षात देवांचेच ते अवतार आहेत, देव आहेत, आपल्या लक्षात येत नाही त्या गोष्टी, पण लक्षात राहू द्या की आईवडील हेच सर्व काही आहेत। कोणाचेही अहित करण्यासाठी प्रयत्न करण्याची कटाक्षाने टाळायचे की एखादा काहीतरी दुसऱ्याच्या काड्या करत आहे आणि आपण त्याला सपोर्ट करत आहोत, अजिबात नाही। अलिप्त राहायचं आहे, या गोष्टींपासून लांब राहायचं आहे। श्री दत्तांना आयुष्यातले अंतिम ध्येय मानायचं आहे की दत्तगुरूंना प्राप्त करणे हीच माझ्या जीवनाची इच्छा आहे आणि मला जास्त काहीच पाहिजे नाही आहे, एवढंच स्वतःच्या मनाला सांगायचं आहे। थोडक्यात तुम्हाला एक शेवटी बोनस पॉईंट म्हणून सांगत आहे की दत्त साधक म्हणजे कोण, तर जो भक्त प्रभू दत्तांची नियमित उपासना आराधना मनापासून करतो त्याला दत्त साधक म्हणता येईल। तसेच जो संयमाने श्री दत्तांची भक्ती न चुकता करतो तो उपासक म्हणजे देखील दत्त साधक होय। तसेच उत्तम दत्त साधक होण्यासाठी दत्तमय व्हावं लागते।
लक्षात घ्या श्रोते, उठल्यापासून झोपेपर्यंत दत्तांचे नामस्मरण, पूजा, मोठमोठे मंत्र आपण अगदी म्हणू शकता आणि दत्तांचे साधक होऊ शकता। श्रोतेहो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। दत्तांविषयीची भरपूर माहिती घेऊन मी पुढील व्हिडिओमध्ये येईल।